छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्त्याचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटली, 100 फुटांपर्यंत पाण्याचा फवारा, लाखो लिटर पाणी वाया. बीडच्या पाटोद्यातील चिखली गावात जुन्या वादातून गोळीबार, 2 जण गंभीर जखमी. सोयाबीनला भाव मिळत नसल्यानं जालना जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत, बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन पडून. परळीमधील जरांगे यांच्या संवाद बैठकीला पोलिसांनी परवानगी नाकारली, आचारसंहिता लागू झाल्यानं परवानगी नाकारली, मात्र मराठा बांधव बैठक घेण्यावर ठाम. नवाब मलिक यांची पीएमएलए कोर्टात हजेरी, 18 एप्रिलपर्यंत सुनावणी तहकूब. नाशिकमध्ये सिटी लिंकच्या 5 दिवसांपासून संप, शहरातील 250 पैकी 100 बस बंद, नाशिकमध्ये फक्त 150 बसवर वाहतूक सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनर काढण्यावरून वाद, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, पालिकेच्या पथकाला नागरिकांनी धारेवर धरलं. वाशिममध्ये अवकाळीचा कहर, शेकडो हेक्टरवरील बिजवाई कांद्याचं नुकसान, शेतकऱ्यांना आर्थिक फटका. विठ्ठलाच्या मूर्तीभोवती बुलेट प्रूफ काच, मूर्तीच्या संवर्धनाच्या कामाला सुरुवात, कामाच्या वेळी धोका होऊ नये म्हणून आवरण. वारकरी सेवा संघाच्या वतीनं चंद्रभागा स्वच्छता अभियान, अभियानात 200 वारकऱ्यांचा सहभाग. आचारसंहितेच्या नंतर निवडणुकांच्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर, राजकीय बॅनर काढायला अमरावतीत सुरुवात. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत 371 अग्निशस्त्र जमा करण्याचे आदेश, आदेशानुसार पोलीस कामाला लागले. सोलापूर जिल्ह्यात 4600 शस्त्र परवानाधारक, 4500 जणांची शस्त्र जप्त करण्याचे आदेश. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 5 सराई दरोडेखोरांना अहमदनगर पोलिसांनी अटक केली, आरोपींच्याकडून 7 गुन्ह्यांची कबुली. नांदेडमध्ये इमारतीच्या 3र्या मजल्यावर आग, स्टोर रूम मधलं सामान जळून खाक. निमगावातल्या घरात भीषण आग, आगीमध्ये 22 शेळ्या जळून खाक, तर 8 शेळ्यांसह 10 कोंबड्याही भाजल्या. संभाजीनगरमध्ये पिसाळलेल्या घोड्याचा धुमाकूळ, 6 जणांवर केला हल्ला, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू.